नापिकी आणि कर्जबाजारीमुळे मराठवाड्यात मागील 6 महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 571 वर पोहोचला. यात 143 प्रकरणे आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत. मागील सतत 2 वर्षात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संपूर्ण मराठवाड्यात नापिकी आणि टंचाई परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता, तर कर्जबाजारी करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेने शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याने जानेवारी ते जून 2016 या 6 महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यात 571 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपले जीवन संपवले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 82, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 52, नांदेडमध्ये 87, लातूरात 64, उस्मानाबादमध्ये 88, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 31, तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक 115 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या चौकटीत 143 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत, तर आर्थिक मदतीसाठी पात्र ठरलेल्या 315 पैकी 298 कुटुंबाला आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या चौकशीसाठी विभागात 113 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली आहे.